नमस्कार, आपलं सर्वांचं SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये स्वागत आहे। ही आहे SST एड्युपीडिया। मी सहाय्यक प्राध्यापक संजय परटोले। आज आपल्याला सेम सिक्समध्ये अर्थशास्त्र या विषयांतर्गत असणारा आर्थिक विचारांचा इतिहास 2 या विषयामध्ये दादाबाई नौरोजी यांचे आर्थिक विचार आज मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे। तर आता दादाबाई नौरोजी यांचे आर्थिक विचार स्पष्ट करत असताना त्यामध्ये दादाबाई नौरोजी यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांचा जीवन प्रवास, त्यांचं कार्य आणि एकंदरीत त्यांनी आर्थिक बाबींसंबंधी मांडलेले विचार या सर्वांची माहिती आज आपण मिळवणार आहोत। त्यामध्ये सर्वात अगोदर त्यांचं नाव दादाबाई नौरोजी। त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी झालेला होता। जन्मस्थान जर आपण त्यांचं पाहिलं तर मुंबई, भारतामध्ये मुंबई या शहरामध्ये त्यांचा जन्म जो आहे तो झालेला होता। त्यांच्या वडिलांचं नाव नौरोजी पलनजी दोरदी असं त्यांच्या वडिलांचं नाव, आई त्यांचं नाव आहे मानिकाबाई, पत्नींचं नाव त्यांचं गुलाबाई आणि एकंदरीत जर आपण त्यांचा मृत्यू कधी झाला हे जर आपण पाहिलं तर 30 जून 1917 रोजी त्यांचा जो मृत्यू आहे हा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। तर हे सर्व आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांचं जे जन्म वर्ष आणि मृत्यू वर्ष हे आपण आत्तापर्यंत पाहिलं आहे। त्यानंतर दादाबाई नौरोजी यांची जर आपण माहिती घ्यायची ठरवली तर दादाबाई नौरोजी यांना भारताचा ग्रँड ओल्ड मॅन असं त्यांना म्हटलं जातं आणि स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचणाऱ्या आर्किटेक्ट म्हणून पाहिले जाणारे दादाबाई हे एक महान एक स्वातंत्र्य सेनानी होते की ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की भारतावरती इंग्रजांनी जवळपास 150 वर्ष राज्य केले आणि या 150 वर्षांमध्ये भारताची आर्थिक लूट ही इंग्रजांनी कशा प्रकारे केली याचं सर्व निरीक्षण परीक्षण त्यांनी या ठिकाणी केलं आणि त्यानंतर मग त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी भाग घेतलेला दिसून येतो। आणि म्हणून स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचणारं आर्किटेक्ट म्हणून आपण त्यांना किंवा आर्किटेक्ट म्हणून दादाबाई नौरोजी यांच्याकडे पाहिलं जातं। दादाबाई नौरोजी हे एक पारशी समाजाचे होते, चांगले आणि उत्तम असे शिक्षक होते, सुती व्यापारी आणि प्रारंभीचे जे काही भारतीय राजकीय आणि सामाजिक नेते म्हणून त्यांनी या ठिकाणी काम पाहिलेलं आहे। मग अशा सामाजिक कार्याबरोबरच राजकीय कार्य देखील त्यांनी केलेलं आहे। समाजाला खऱ्या अर्थाने जागरूकता आणण्याचं काम हे दादाबाई नौरोजींचं उल्लेखनीय आहे। आणि अशा या प्रवासामध्ये 1892 पासून 1895 पर्यंत दादाबाई नौरोजी हे लिबरल पार्टीचे सदस्य म्हणून ब्रिटिश संसदेचे सदस्य बनणारे पहिले आशियाई होते। हे बघा किती अभिमानास्पद आपल्यासाठी होतं, अत्यंत अभिमानाची ही गोष्ट आपल्याकडे भारतामध्ये घडलेली आहे। आणि असं हे व्यक्तिमत्व दादाबाई नौरोजी यांची आपण ही माहिती मिळवत आहोत। त्यानंतर नौरोजी यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रचनाकार असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जात होतं, कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांचं एक मोलाचं योगदान, मोलाचं कार्य या ठिकाणी त्यांचं उल्लेखनीय आहे इतिहासामध्ये। त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी अनेक चांगल्या प्रकारचे विचार, इंग्रजांनी चालवलेली लूट याविषयीचं त्यांनी अगदी बारकाईने सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून आर्थिक विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी मांडलेले आहेत। त्यानंतर ॲलन ह्यूम आणि दिनशॉ एडुलजी यांच्यासमोर त्यांनी हा पक्ष जो आहे हा पक्ष देखील त्यांनी स्थापन केला होता।
दादाभाई नौरोजी हे तीन वेळा जवळपास या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले होते आणि महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून देखील नियुक्त झालेले दादाभाई नौरोजी हे पहिले भारतीय होते। ही सुद्धा भारतासाठी एक अत्यंत मोलाची बाब होती, अभिमानास्पद होतं। आणि इतकं सगळं काम, इतकं सगळं कार्य, सामाजिक असेल किंवा राजकीय असेल, आर्थिक क्षेत्रात असेल, तर इतकं सगळं कार्य दादाभाई नौरोजी यांनी केलेलं दिसून येतं। 1906 मध्ये काँग्रेस पक्षाने ब्रिटिश सरकारकडून पहिल्यांदा स्वराज्याची मागणी केली होती। या बाबीत सुद्धा दादाभाई नौरोजी यांनी आपलं जे काय काम आहे, आपला जो काय कामाचा ठसा आहे, हा त्या ठिकाणी उमटलेला दिसून येतो। त्यानंतर दादाभाई नौरोजी यांचे जर आपण आर्थिक विचार पाहिले, सामाजिक किंवा राजकीय कार्याबरोबर त्यांनी आर्थिक क्षेत्रामध्ये किंवा आर्थिक बाबींसंबंधी सुद्धा त्यांनी आपले विचार जे आहेत ते त्या ठिकाणी मांडलेले आहेत। मग हे विचार मांडत असताना त्यांनी आर्थिक निसारणाचा सिद्धांत जो आहे, हा सिद्धांत त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। खऱ्या अर्थाने भारताची जी काही इंग्लंडने, इंग्रजांनी जी काही लूट चालवलेली होती, त्यालाच त्यांनी खऱ्या अर्थाने निसारण असं म्हटलेलं आहे। भारतातील संपत्तीची चालवलेली लूट म्हणजे आर्थिक निसारण असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। आणि याविषयीचं अत्यंत महत्त्वाचं जे काय मत आहे, हे मत दादाभाई नौरोजींनी या ठिकाणी मांडलेलं आहे। सर्वात अगोदर दादाभाई नौरोजी यांनी सांगितलंय की आपल्या देशामध्ये भांडवलाची जी काही कमतरता आहे, लॅक ऑफ कॅपिटल ज्याला म्हणतो आपण, ही भांडवलाची कमतरता जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवत होती। आणि याचं सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे, जे कारण आपण या ठिकाणी पाहतो की इंग्रज सरकारने या ठिकाणी भारताची चालवलेली प्रचंड मोठ्या प्रमाणावर लूट, भारताकडून इंग्लंडकडे होणारी वस्तूंची जी काही निर्यात आहे, त्यामध्ये या निर्यातीमुळे एकंदरीत उत्पन्नामध्ये विषमता या ठिकाणी येत होती। विषमतेची वाटणी या ठिकाणी करताना किंवा ही विषमता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्भवत होती। शेतमालाच्या वाढत्या किमती या शेतकऱ्यांना अत्यंत अडचणीच्या ठरलेल्या होत्या। आपल्या देशातील कच्चा माल, रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणतो, हा कच्चा माल कमी किमतीला इंग्रजांनी आपल्या देशामध्ये नेला आणि त्या देशामध्ये नेऊन, इंग्लंडला नेऊन, तिथे त्या कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये करून तोच माल पुन्हा भारताच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी त्या ठिकाणी तो आणला जायचा। आणि भारतीय लोकांकडून किंवा भारतामध्ये त्या वस्तूची किंमत ही जास्त आकारली जाऊन त्या विक्रीच्या माध्यमातून जो पैसा, जो अर्थ त्या ठिकाणी उपलब्ध होतो किंवा जो अर्थ त्या ठिकाणी मिळायचा, पैसा मिळायचा, तो पैसा पुन्हा कुठे जायचा, इंग्लंडमध्ये जायचा। या सर्व बाबींचं दादाभाई नौरोजी यांनी बारकाईने अभ्यास केला, सूक्ष्मपणे त्या ठिकाणी अभ्यास केला, लक्ष दिलं आणि मग त्या ठिकाणी लक्षात आलं की भारताच्या संपत्तीचं कुठेतरी निसारण होत आहे, भारतीय संपत्तीची कुठेतरी लूट केली जात आहे। मग यामध्ये खाजगी स्वरूपातील इंग्लंडला जाणारी जी काय मालमत्ता होती, त्यामुळे भारतामध्ये एकंदरीत परिणाम जो आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेचे परिणाम काय झाला, तर दारिद्र्य जे आहे, सर्वात महत्त्वाचं जे मत दादाभाई नौरोजी यांनी मांडलं आहे ते म्हणजे दारिद्र्याविषयी, पॉवर्टी ज्याला म्हणतो आपण, या दारिद्र्याविषयी जे मत मांडलेलं आहे, हे दारिद्र्य जे भारतामध्ये निर्माण होत होतं त्याला एकमेव कारण होतं ते म्हणजे इंग्लंडने भारताकडे किंवा भारतातील संपत्तीवर चालवलेली लूट। प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शेती असेल किंवा व्यापार असेल, या व्यापारी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे जे आहेत हे इंग्लंडने, इंग्रज सरकारने या ठिकाणी निर्माण केले होते। आणि यामुळे एकंदरीत आपण पाहतो की आर्थिक मागासलेपणा जो आहे हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाला। आणि असा मागासलेपणा निर्माण झाल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जी आहे ही खऱ्या अर्थाने डगमगीस लागली।
या ठिकाणी डगमगीस लागणे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला उतरती कळा जी आहे ही उतरती कळा खऱ्या अर्थाने या ठिकाणी झाली। आणि हे सर्व जे काय बाबी आहेत ह्या दादाबाई नौरोजी यांनी जनतेला निदर्शनास आणून दिल्या। एकंदरीत देशामध्ये जी काही सेविंग किंवा जी काही बचत केली जात होती त्या बचतीवरती परिणाम झाला, गुंतवणुकीवरती परिणाम झाला, सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो आपण, इन्व्हेस्टमेंटवरती परिणाम झाला, गुंतवणुकीवरती परिणाम झाला आणि एकंदरीत यामध्ये ऱ्हास होऊ लागलं, यामध्ये कमतरता निर्माण झाली, बचत कमी होऊ लागली, गुंतवणुकीचा ऱ्हास होऊ लागला। आणि ही सर्व परिस्थिती, या सर्व परिस्थितीविषयीचा आढावा घेऊन खऱ्या अर्थाने दादाबाई नौरोजी यांनी आपले आर्थिक विचार जे आहेत हे आर्थिक विचार त्यांनी आपल्या आर्थिक निसारणाच्या सिद्धांतामध्ये मांडलेला आहे आणि हेच विचार आपण आता अभ्यासले। आता दारिद्र्यविषयी जी काही महत्त्वाची बाब आहे किंवा दारिद्र्य जी महत्त्वाची बाब तत्कालीन काळामध्ये इंग्रजांचं ज्यावेळेला भारतावरती राज्य होतं त्यावेळेला हे सगळं उद्भवलेलं असताना मग दादाबाई नौरोजी यांनी उद्भवलेल्या दारिद्र्यावरती हे दारिद्र्य एकंदरीत आपलं कमी करायचं असेल तर हे कमी करण्यासाठी दादाबाई नौरोजी यांनी सुचवलेली उपाययोजना कोणती आहे हे सुद्धा आपल्या या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। मग दादाबाई नौरोजी म्हणतात की सर्वात अगोदर वेतनातील तफावत जी आहे ती तफावत आपल्याला कमी करावी लागेल। बघा आता वेतनाची तफावत कमी करणे म्हणजे काय, तर भारतामध्ये काय केलं जायचं, ज्यावेळेला इंग्रज भारतामध्ये आले आणि आल्यानंतर प्रशासकीय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लंडमधील अधिकाऱ्यांचा समावेश केला गेला आणि भारतीय जनतेचा त्या ठिकाणी सहभाग जो होता तो कमी केला गेला। याचा परिणाम काय झाला, तर दरमहा प्रत्येक महिन्याला त्यांना दिलं जाणारं वेतन, त्याला त्यांना दिलं जाणारा पगार ज्याला आपण आजच्या काळामध्ये सॅलरी म्हणतो, हा पगार त्या ठिकाणी दिला गेल्यानंतर तो कुठे जायचा, मग इंग्लंडमध्ये जायचा। आणि भारतीय सेवेमध्ये भारतीय अधिकाऱ्यांचा व्यक्तींचा त्या ठिकाणी समावेश नसल्यामुळे तो पैसा जो आहे तो भारतामध्ये येत नव्हता। दुसरं म्हणजे मुलकी सेवेमध्ये भारतीयांचा सहभाग जो आहे हा सहभाग या ठिकाणी वाढवला पाहिजे असं दादाबाई नौरोजी यांनी आपल्या देशातील दारिद्र्य कमी करण्यासाठी त्यांनी सांगितलं। भारतीय प्रशासनामध्ये भारतीय व्यक्तींचा सहभाग जर वाढवला तर एकंदरीत काय होईल, आपल्या देशातला पैसा हा आपल्या देशात राहील। थोडक्यात जर या ठिकाणी सांगायचं झालं तर दादाबाई नौरोजी यांचं एकच मत होतं की प्रशासनामध्ये असेल किंवा भारतीय मुलकी सेवेमध्ये असेल तर यामध्ये भारतीय व्यक्तींचा, भारतीय जनतेचा, लोकांचा या ठिकाणी सहभाग जो आहे हा सहभाग एकंदरीत या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे। आणि या सर्व बाबींवरती विचारविमर्श करून मग दादाबाई नौरोजी यांनी या सुचवलेल्या उपाययोजना आहेत, कर आकारण्याचे दर कमी करायला पाहिजेत, इंग्रज सरकारने फार मोठ्या प्रमाणामध्ये जाचक कर पद्धती या ठिकाणी आकारलेली होती आणि अशा प्रकारचे कर जे आहेत हे कर या ठिकाणी कुठेतरी कमी केलं जाणं गरजेचं आहे असं सुद्धा त्यांनी सुचवलं। आणि त्यानंतर शेवटचं जे मत आपलं या ठिकाणी उपाययोजनेविषयी मांडलेलं आहे ते म्हणजे आर्थिक शोषण सगळ्यात अगोदर आपलं थांबवलं पाहिजे, शेतकऱ्यावरती होणारे अन्याय या ठिकाणी थांबवले पाहिजेत। तर अशा प्रकारचे आर्थिक बाबीसंबंधीचे जे काही विचार आहेत हे विचार दादाबाई नौरोजी यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत आणि ते विचार आपण आज या ठिकाणी पाहिलेले आहेत। धन्यवाद।